अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जळगाव रोडवरील गणपतीनगरमध्ये वास्तव्यास असलेल्या प्रकाश गोविंद कापडे वय वर्ष 37 यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। प्रकाश कापडे हे SRPFमध्ये भरती झाले होते, त्यानंतर त्यांची पोस्टिंग होऊन ते मागील एक वर्षापासून मुंबई येथे सचिन तेंडुलकर यांचे बॉडीगार्ड म्हणून कर्तव्यावर होते। प्रकाश कापडे हे 8 दिवसांसाठी सुट्टीवर आपल्या जामनेर येथील घरी आले असताना रात्री 1:30 वाजेच्या सुमारास प्रकाश कापडे यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे। सदर घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळावरील सरकारी पिस्तूल ताब्यात घेत प्रकाश कापडे यांचा मृतदेह रात्रभर जामनेर उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला व सकाळी शवविच्छेदनासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला। कापडे यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्यापपर्यंत समजू शकलेले नाहीये, तर त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व 2 मुले असा परिवार आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।